नमस्कार शेतकरी कृषी दशेमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत चक्रीवादळामुळे वा ढगाळ हवामान थंडीवर परिणाम तर मित्रांनो बघा मंगळवार तारीख सात ते शुक्रवार तारीख दहा या कालावधीत सकाळी थंडीचे प्रमाण साधारण राहण्याची शक्यता आहे तर शनिवारी अकरा रोजी हवेचा दाब पुन्हा कमी होऊन थंडीमध्ये घट होईल तर या आठवड्याच्या सुरुवातीत महाराष्ट्रामध्ये एक हजार बारा हा इतका हवेचा दाब राहील मात्र हवेचा दाब दा इतका कमी होता कमाल व किमान तापमानात वाढ होईल तसे ढगाळ हवामान राहण्यामुळे त्याचा थेट परिणाम परिणाम थंडीवर होईल मंगळवार तारीख सात ते शुक्रवार तारीख दहा या कालावधीनंतर सकाळी थंडीचे प्रमाण साधारणपणे राहण्याची शक्यता आहे शनिवारी तारीख अकरा रोजी हवेचा दाब पुन्हा कमी होऊन थंडीमध्ये घट होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे बंगालच्या उपसागरात तिसऱ्या चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता पुन्हा एकदा आहे त्याचबरोबर अरबी समुद्रातही चक्रीवादळाची निर्मिती होत आहे एकापाठोपाठ एक, एक निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होताना दिसत आहे हे वारे प्रामुख्याने आग्नेय दिशेकडून सोबत बाष्प घेऊन येत असल्याने हवामान ढगाळ राहत आहे वारे उत्तरेकडून वाहतील त्या त्याच वेळी कमाल व किमान तापमानात घसरण होईल चक्रीवादळाची निर्मिती सलग होत राहणे हा हवामान बदलाचा परिणाम आहे यामुळे थंडीचा कालावधी कमी होत आहे असे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेले आहे सकाळ व दुपारच्या साक्षे दाद्रेचे प्रमाण कमी राहण्यामुळे थंड व कोरडे हवामान राहील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेगात वाढ होऊन तेरा ते चौदा किलोमीटर राहील कोकण पूर्व विदर्भात कमाल तापमान चौतीस ते तो पस्तीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल त्यामुळे दुपारी उष्ण हवामान राहील या आठवड्यात किमान तापमानात जास्त घसरण होणार नाही थंडीचे प्रमाण सामान्य राहील कोकणातील सर्व जिल्ह्यात कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस राहील किमान तापमान ठाणे जिल्ह्यात पंचवीस अंश सेल्सिअस तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यात चोवीस अंश सेल्सिअस राहील आकाश ढगाळ राहील सकाळचे साक्षे आजार ठाणे जिल्ह्यात पासष्ट टक्के ते सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यात बहात्तर शहात्तर टक्के राहील तर रत्नागिरी रायगड ठाणे जिल्ह्यात सहा ते सात किमी राहील कोकणातील सर्व जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील भात कापणी मळण्यासाठी हवामान अत्यंत अनुकूल राहील उत्तर महाराष्ट्र कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात तेहतीस अंश सेल्सिअस तर धुळे नंदुरबार जळगाव बत्तीस अंश सेल्सिअस राहील किमान तापमान नाशिक जिल्ह्यात एकवीस अंश सेल्सिअस तर धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात एकोणास अंश सेल्सिअस राहील आकाश अशांत ढगाळ राहील सकाळची सापक्षिक आर्द्रता नाशिक जिल्ह्यात साठ टक्के तर धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात चाळीस टक्के अठ्ठेचाळीस टक्के इतका कमी राहील त्यामुळे हवामान कोरडे राहील दुपारची साक्षिक आर्द्रता तेवीस ते तेहतीस इतकी कमी राहील त्यामुळे हवामान अत्यंत कोडे राहील वाऱ्यात तशी वेग सात ते नऊ किमी दिशा अंगणेकडून राहील मराठवाडा बघा कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात सत्तावीस अंश सेल्सिअस तर उस्मानाबाद लातूर बीड जालना बत्तीस अंश सेल्सिअस राहील नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात तेहतीस अंश सेल्सिअस राहील किमान तापमान औरंगाबाद जिल्ह्यात घट होऊन बारा अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात किमान तापमान अठरा अंश सेल्सिअस तर उस्माना लातूर उस्मानाबाद लातूर बीड जालना जिल्ह्यात एकोणास अंश सेल्सिअस राहील औरंगाबाद जिल्ह्यात निरोभ उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात पूर्ण ढगाळ राहील लातूर नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात आकाश अशांत ढगाळ राहील पश्चिम विदर्भ बुलढाणा व अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान बस्तीस अंश सेल्सिअस तर अकोला वाशिम तेहतीस अंश सेल्सिअस राहील अकोला अमरावती जिल्ह्यात किमान तापमान सतरा अंश सेल्सिअस तर वाशिम बुलढाणा जिल्ह्यात अठरा ते एकोणीस अंश सेल्सिअस राहील आकाश अशांत ढगाळ राहील अमरावती जिल्ह्यात सत्तेचाळीस टक्के राहील बुलढाणा वाशिम जिल्ह्यात एकावन्न टक्के व दुपारची साक्षी आर्द्रता सव्वीस ते बत्तीस टक्के राहील व हवामान कोरडे राहील ताशी वेग पाच ते आठ किमी दिशा आग्नेकडून राहील मध्य विदर्भ यवतमाळ वर्धा नागपूर जिल्ह्यात किमान कमान तापमान तेहतीस अंश सेल्सिअस राहील वर्धा नागपूर जिल्ह्यात किमान तापमान सतरा ते अठरा सेल्सिअस राहील ढगाळ राहील सकाळची साक्षिक आर्द्रता पूर्व विदर्भ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात किमान सतरा ते अठरा अंश सेल्सिअस राहील आकाश अशांत ढगाळ राहील गडचिरोली जिल्ह्यात त्रेसष्ट टक्के तर चंद्रपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात चौपन्न ते अठ्ठावन्न टक्के राहील दुपारची साक्षिक आर्द्रता दक्षिण महाराष्ट्र कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलारा सोलापूर नगर जिल्ह्यात कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस राहील किमान तापमान कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात तेवीस अंश सेल्सिअस राहील सोलापूर पुणे नगर जिल्ह्यात वीस अंश सेल्सिअस राहील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर नगर जिल्ह्यात काही काळ ढगाळ वातावरण राहील कुशी सल्ला बघा मित्रांनो भाताचे गरबे वाण परिपक्व झाले असल्यास कापणी करून यंत्रणाद्वारे मरणी करावी कांदा द्राक्ष टोमॅटोवरील रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारशीत बुरशीनाशकची फवारणी करावी भूईमर्गाची पेरणी करावी संत्रा मोसंबी पेरू डाळींब बागामध्ये कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचा वापर करावा ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ सदस्य अॅग्रिकल्चर मेटोलॉलॉजी फॉरम फॉल साऊथ एशिया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र